जसं सरांनी सांगितलं की मी नाक साफ करत होतो तेव्हा त्यांनी मला बघितलंय. मी त्यांना स्टंट करताना बघितलं लहानपणापासून आणि त्यांनी बरेचसे काही काही गोष्टी सांगितले जे माझ्या मनात आणि आहे जे त्यांना पण माहिती नसेल पण त्याचा प्रभाव माझ्या जीवनावर आहे. आणि मी त्यांना धन्यवाद बोलतो की आज आले ते माझ्या या फिल्मच्या मुहूर्त शॉटला. थँक्स लॉट सर फॉर मेकिंग इट अ स्पेशल वन. अक्षय कुमार जी आपने अपने मराठी वाले निकाल कर अपने कंठन गोपाल के मोहर के लिए और मराठी और हमारे प्यार के लिए अपना अमूल्य वक्त देकर हमें जो साथ दिया जो सुनहरे पल हमारे साथ बिताया इसलिए मैं यतीन ठाकुर पूरी प्रोडक्शन की ओर से आपको धन्यवाद देता हूँ. आपको और आपके आने वाले ब्लॉकबस्टर फिल्म हॉलीडे के लिए लाख लाख शुभकामनाएं. दोन शब्द मराठीमध्ये बोला ना. मी आपलं काय स्क्रीन टेस्ट देणार आहे इकडे. एवढं मला मराठी येतं पण एवढं पण चांगलं नाही येत की पूर्ण मराठीमध्ये काय पूर्ण फिल्म करू शकणार की नाही मला माहित नाही. पण आता काय मराठीमध्ये काय डायलॉग दिलं तर सांगायला लागले छोटे छोटे लहान लहान शॉट. अरे बट टू लर्न दिस लँग्वेज मराठी म्हणजे शिकून मला खूप आनंद झाला. आणि अँड आय गिव्ह ऑल द क्रेडिट ऑफ लर्निंग मराठी टू ऑल माय चाइल्डहुड फ्रेंड्स. मी अंधेरी बँड्रा ईस्टला राहायचं खेरवाडीला. तिकडे मी सगळं त्यांच्याबरोबर खेळून सगळं शिकलो आहे. अँड ऑल्सो देर इज अ रिझन आय जस्ट टेल यू ऑल द रिझन. द रिझन वॉज मी जेव्हा बसमध्ये ट्रॅव्हल करत होतो मी दिल्लीतून आलो होतो बसमध्ये ट्रॅव्हल करत होतो तर असं मी बॅग स्कूल बॅग घेऊन असा उभा होतो बसमध्ये तर कंडक्टर आला आणि त्याने सांगितलं चला पुढे 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 पुढे. मला काय कळलं नाही काय जस्ट केम फ्रॉम दिल्ली आणि इव्हेंट आहे आगे चले गे पुढे गेले तर मग तो परत आला हे पुढे सांगितलं ना पुढे पुढे चला पुढे पुढे इव्हेंट दिसाय. मग त्यांनी सोरात येऊन सांगितलं हे पुन्हा पुढे सांगितलं ना पुढे यायला अरे क्या पुढे कोण आहे पुढे एक बाजूमध्ये एक माणूस होता त्याने सांगितलं आपको मराठी नाही आता मला नाही आता एकदम पुढे मतलब आगे चलतो म्हणून आगेच्या लोक बोललो आगे बोलून समज मी आलाय नाही महाराष्ट्र ना आपको मराठी सीख लेंगे ठीक आहे मराठी सीख लेंगे. देन आय फेल्ट व्हेरी ह्युमिलेटेड आय सेड नो आय हॅव टू लर्न मराठी अँड दॅट इज हाऊ आय स्टार्टेड लर्निंग मराठी. And I'm so glad I learned this language because a lot of the times when I go to government office and I speak in Marathi, kahi cheeze nikal jaati hain.